नमस्कार। तर आज मी खूप महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहे आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जे मी बोलणार आहे खूप महत्त्वाचं आहे। आणि सध्या म्हणजे आत्तापर्यंत आपण बघत आलेलो की जे ओल्ड एज पेशंट्स वगैरे आहेत यांच्यामध्ये कोरोनाची सिव्हिरिटी आपल्याला बघायला भेटली होती, पण आत्ता असं नाही आहे। तर प्रत्येक एजमधला कोणताही पेशंट जो आहे तो सिव्हिअर होत चाललेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर विचार, आपण एक सुविचार ऐकलाच होता आतापर्यंत की आपल्या विचारामध्ये काहीतरी निर्माण करण्याची आणि उद्ध्वस्त करण्याची शक्ती असते, तो सुविचार इथे इम्प्लिमेंट होतो। जनरली समजा जेव्हा भी एखादा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह येतो, मी अकॉर्डिंग टू माझ्या ऑब्झर्वेशननुसार सांगतोय की एखादा पेशंट समजा कोरोना संसर्गित पॉझिटिव्ह आलाय आणि लगेच त्या पेशंटच्या मनामध्ये अनेक असे निगेटिव्ह विचार येतात आणि त्या निगेटिव्ह विचारांचा प्रभाव इनडायरेक्टली त्याच्या मनस्थितीवर मानसिक तणावामध्ये रूपांतर होतो आहे। आणि जे आपलं जेवण पावन जे दररोजच्या नॉर्मल गोष्टी आहेत तो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्या पेशंटचं, म्हणजेच वेळेवर जर आपण जेवण वगैरे नाही केलं तर नॉर्मल गोष्ट की आपली इम्युनिटी कमी होणार आणि त्या इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपला जो व्हायरल लोड आहे तो व्हायरल लोड तो जास्त होत जाणार। आणि याच गोष्टी आहेत कारणीभूत की समजा एक माइल्ड कंडिशन पासून मॉडरेट, मॉडरेट पासून सिव्हिअर कंडिशन पर्यंत पेशंट जात आहेत। आणि आपल्या पुढे खूप कमी उदाहरणं आहेत असे की समजा ज्यांनी त्यांचं पूर्ण लंग इन्फेक्शननी इन्व्हॉल्वमेंट झालेलं असताना सुद्धा ते क्युअर झालेले आहेत। तर आज मी जे आहे तुमच्यासमोर एक असंच उदाहरण घेऊन आलोय। समजा तर ज्यांनी ज्यांचं लंग 85% जे आहे इन्फेक्शन इन्व्हॉल्वमेंट झालेलं असताना सुद्धा त्यांनी कोरोनावर कशा प्रकारे मात केली आणि आपण स्वतः त्यांच्या शब्दातूनच ऐकून घेऊया की नेमकं त्यांनी काय केलं ज्यामुळे त्यांच्या या परिस्थितीमध्ये सुधार त्यांना म्हणजे सुधारली त्यांची परिस्थिती। तर मी एक तुमच्यासमोर एक व्हिडिओ प्ले करणार आहे, त्या व्हिडिओमध्ये ती स्वतः व्यक्ती तुम्हाला सांगेल की त्यांनी काय केलं आणि सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत या काळामध्ये। आणि मेन म्हणजे ट्रीटमेंट तर त्याचं महत्त्वाचं काम करतेच, पण त्याचबरोबर जे आहे आपले विचार जे आहे ते बी महत्त्वाचे आणि एक मोटिवेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण वेळ वाई न घालवता लगेच त्या व्यक्तींचं जे बी काय असेल त्यांचे जे विचार असेल किंवा त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन असेल ते आपण त्या व्हिडिओमध्ये लगेच बघून घेऊया। मी लगेच स्क्रीनवर प्ले करेन। हेलो फ्रेंड्स, कैसे हैं आप? फ्रेंड्स, मेरा नाम रुचि खंडेलवाल है और मैं इंदौर में अरविंदो हॉस्पिटल में एडमिटेड हूँ। मैं कोविड पॉजिटिव थी, मेरा 85% लंग इन्फेक्शन था, लेकिन देखिए आज मैं बिना ऑक्सीजन के भी जी पा रही हूँ। क्यों जी पा रही हूँ? क्योंकि मैंने कभी हिम्मत नहीं की, मैंने कभी ये नहीं बोला लोगों से कि मुझे बीमारी है, मुझे बहुत बड़ी बीमारी है, मुझे कोविड है। आप एक्सेप्ट ही मत करो पहली बार कि आपको कोविड है। आप समझ रहे हो? आप कभी भी ये चीज़ कभी किसी से मत कहो कि आपको बीमारी है, क्योंकि वो चीज़ आपके दिमाग में जाती है और आपको पागल कर सकती है। मैंने यहाँ पर अस्पताल में पिछले 5-7 दिन से, शायद उससे भी कम दिन से, मैं प्रोन वेंटिलेशन करी। प्रोन वेंटिलेशन मतलब ऐसे ही एक तकिया है, इस तकिए को हमने नीचे रख दिया। एक तकिए को हमने पैर की तरफ रख दिया और हम इस तरीके से पेट के बल
उल्टा लेट जाए, ऐसे ऐसे उल्टा लेट जाए, ठीक है, और डीप ब्रीदिंग कर, पेट के बल लेट कर डीप ब्रीदिंग, कैसे, ऐसे, कंफर्टेबली भी आप कर सकते हैं। क्योंकि हर बार ऑक्सीजन सिलेंडर नहीं रहता हमारे पास, हर बार हमारे पास ऑक्सीजन की फैसिलिटी नहीं रहती, और अगर ऐसी इमरजेंसी सिचुएशन आ जाए तब क्या कर सकते हैं, आप उल्टा लेटकर पेट के बल ऐसे प्रोन वेंटिलेशन करके अपने आप को जिंदा रख सकते हैं। मेरा ऑक्सीजन लेवल सुबह 80 के भी नीचे चले गया था, 79, 78, उस वक्त ऑक्सीजन भी नहीं थी, तो उस वक्त मैंने क्या करा, तुरंत मैंने प्रोन वेंटिलेशन किया, ऐसे तकिया रख लिया और ऐसे उल्टा लेट कर पेट के बल, ऐसे, इससे मेरा ऑक्सीजन लेवल आज दिन भर बहुत अच्छा रहा, 80 से 85, 85 से 87, धीरे धीरे होगा 88, 89, 90, 92 तक चले गया, 93 तक चले गया। एक बार मैं एक और वीडियो बनाऊंगी जिसमें मैं यहाँ पर ऑक्सीमीटर लगाकर और ऐसे प्रोन वेंटिलेशन करके, मतलब ऐसे ऐसे आपको अपना ऑक्सीजन लेवल बढ़ाकर बताऊंगी। चलिए, जीतिए इंडिया, आपको जीतना है और आपको बिल्कुल नहीं सोचना है, मैं भी तो कोविड वॉरियर हूँ, मैं भी तो लड़ रही हूँ, हर पल मौत से लड़ रही हूँ, 85 से मेरा आज इन्फेक्शन 55 आया, फिर भी मैं बहुत खुश हूँ, तो आप सिर्फ पॉजिटिव रहिए लाइफ में। चलिए, बाय बाय इंडिया। जर तुम्हाला हा वीडियो यूजफुल वाटत असेल, एक कोणाना कोणाच्या कामी येईल, किंवा समजा एक एखाद्या व्यक्तीला या व्हिडिओने थोडीशी मदत किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल असं तुम्हाला जर वाटत असेल, तर नक्कीच शेअर करायचं विसरू नका, आणि मेड इन्फो हबचे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओचे अपडेट्स वगैरे आहेत ते मिळत राहतील, आणि असाच एक पॉझिटिव्ह जो सपोर्ट आहे तो तुम्हाला मिळत राहील आणि वेगवेगळ्या नवीन अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद।